रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचे लवकरात लवकर मोठ्या सक्षम बँकेत विलीनीकरण व्हावे आणि ठेवीदारांना त्यांच्या हक्काची व्याजासह संपूर्ण रक्कम मिळावी यासाठी ठेवीदारांच्या वतीने रिझर्व्ह बँक आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे. 105 वर्षाची परंपरा असलेल्या रुपी बँकेचे सुमारे 6 लाख ठेवीदार असून ही बँक 2013 पासून अडचणीत सापडल्यामुळे सुमारे 1400 कोटींच्या ठेवी या बँकेत अडकून पडल्या असून त्या ठेवीदारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर अनेक ठेवीदारांचे संसार उघड्यावर आले असून त्यांचे शेती उद्योग व्यवसाय बंद पडलेत. तसेच बँक पूर्वपदावर येण्याची शक्यता नसल्याने विलीनीकरणाचा एकमात्र उपाय असून लवकरात लवकर यावर उपाययोजना व्हावी अशी विनंती कुलकर्णी यांनी केली आहे. रुपी कोऑपरेटिव्ह बँक ही सुमारे 100 वर्षापेक्षा अधिक ज्याचा इतिहास आहे अशी मोठी बँक होती. गेल्या 6 वर्षापासून ती अडचणीत आहे. 2013 सालापासून ठेवीदार रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आणि हे सगळे आल्यामुळे त्याच्यामुळे ठेवीदारांना पैसे मिळत नाही आहेत. अगदी आजारपणासाठी ऑपरेशनसाठी हार्डशिप म्हणून एक स्कीम आहे, त्याच्यात 50,000-1,000 रक्कम मिळते, पण त्यालासुद्धा खूप मोठी प्रक्रिया आहे. आम्ही सगळे ठेवीदार हक्क समिती, ठेवीदारांचे प्रतिनिधी म्हणून रिझर्व्ह बँक, सहकार खाते, मुख्यमंत्री अशा सगळ्यांपर्यंत आम्ही आत्तापर्यंत बऱ्याच वेळा पोहोचलो आहे आणि त्याला एक थोडासा आत्ता सकारात्मक प्रतिसाद माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिला आणि तो असा आहे की आत्ता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जी शिखर बँक आहे राज्याची, त्याचे माननीय प्रशासक आहे तिथेही, पण प्रशासक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत माननीय श्री अनास्कर साहेब त्यांनी पण पुढाकार घेतला, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि राज्य सहकारी बँकेने आता ड्यू डिलिजन्स ज्याला एक महत्त्वाचं ऑडिट असतं ते रिझर्व्ह रुपी बँकेचं पूर्ण केलं आहे आणि त्याच्या आधारे आता हे विलीनीकरण प्रक्रिया गती येईल आणि ती गती यावी अशी आमची एकमुखी मागणी आहे.